हॅलो फ्रेंड, आपण लास्ट लेक्चरमध्ये सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे पार्ट्स बघितले. आता आपण ह्या लेक्चर्समध्ये प्रॉब्लेम घेणार आहोत आणि प्रॉब्लेम जो टॉपिक झाला त्याच्यावरच आपण लगेच प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला पण सोपं जाईल आणि प्रॉब्लेम एकाच वेळेस आपल्याला जड जाणार नाही. तर मग फ्रेंड्स, चला आपण आता प्रॉब्लेम सुरू करूया. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रॉब्लेमला अगोदर रीड करत असताना तुमच्याजवळ पेन्सिल असायला हवी. पेन्सिल जर असली तर आपल्याला लगेच शोधता येतं की प्रॉब्लेम्समध्ये काय काय गिव्हन आहे. प्रॉब्लेमचा अर्थ जर नीट कळाला तर आपलं अजून काम काय होतं, सोपं होतं. प्रॉब्लेम नंबर वन, अ फॅन इज रोटेटिंग ॲट 90 रिव्हॉल्युशन पर मिनिट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, 90 रिव्हॉल्युशन पर मिनिट. यू मे राईट डाऊन द हिअर 90 रिव्हॉल्युशन पर मिनिट. सो राईट डाऊन 90 अपॉन 60. It will become revolution per second. Okay, 9 upon 6. 9 upon 6 is nothing but 1.5. And so, 1.5 RPS. 90 revolution per minute manje. 1.5 RPS manje revolution per second manje. Now, what revolution ek amin tat karto ito? 1.5 म्हणजे 1.5 रिव्होल्युशन पर सेकंडमध्ये करतो आहे. अ फॅन इज रोटेटिंग ॲट द 90 रिव्होल्युशन पर मिनिट, इट इज देन स्विच ऑफ. स्विच ऑफ केला आता काय होईल, फॅनचा स्पीड कमी कमी होत जाईल आणि कमी होईल होऊन तो 21 रिव्होल्युशन कम्प्लीट करेल. बंद केल्यावर सुद्धा आणि त्याला कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट्स स्टॉप ॲज्युमिंग दॅट द फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. त्याला पूर्णपणे बंद होण्यासाठी तो किती वेळ घेईल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजेच आपल्याला टी काढायचं आहे. आस्क इज व्हॉट, ओनली वन टी, दॅट इज व्हॉट T. Now we have the formula, okay, 2 pi n omega 0. आता आपल्याला दोन प्रकारच्या व्हेलॉसिटीज घ्यावं लागणार आहे. एक आहे आफ्टर सम टाईम, जे इनिशियलमध्ये जे ते ओमेगा 0 घ्यावं लागेल, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आपल्याला कन्सिडर करावं लागेल. मग आता 2 पाय एन इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी जर काढायचं असेल तर 2 पाय डिट शुड बी एन 0 2 पाय इंटू हाफ, दॅट इज व्हॉट, दॅट इज इक्वल टू 3 पाय रॅड पर सेकंड. Remember, this is 1.5 is what? 3 pi rad per second. Important formula, the angle through which the blades of the fan moving while stopping is, atah sarvyat mahatvacha formula hai. Jar ka fan asel आणि हा फॅन एक रिव्होल्युशन कम्प्लीट करतो आहे तर 360 डिग्री थीटा येईल आणि 360 म्हणजे 2 पाय. परंतु त्याने दुसरं रिव्होल्युशन कम्प्लीट केलं तर अँगल येईल 4 पाय. त्यानं तिसरं रिव्होल्युशन कम्प्लीट केलं, एकाचं 2 पाय आहे, तो 2 पाय इंटू 3 येईल 6 पाय.
इथे तो स्टॉप होताना स्टॉप होईपर्यंत 21 रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो आहे. म्हणजे एन हे 21 आहे. म्हणजे अँगल जो आहे तो 21 रिव्हॉल्यूशन करत असताना 2 पाय यांची किंमत 21 प्लेस करायची. म्हणजे त्यांनी अँगल तयार केला 42 पाय. इन दिस वे आपण आता एन झिरो काढून घेतला. ओमेगा झिरो म्हणजेच स्टार्टिंगला 20 रिव्हॉल्यूशन जेव्हा करतो येतो तेव्हा त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी इतकी होती. पण नंतर ज्यावेळेस तो फायनलमध्ये येईल ही झाली इनिशियल. ज्यावेळेस तो फायनलमध्ये येईल त्यावेळेस ओमेगा हा किती असेल? झिरो असेल. ओके, आता इतकं झालं की त्याने अँगल हा 42 पायचा तयार केलेला आहे. नेक्स्ट म्हणजे जी काही तो ज्यावेळेस फॅन स्टॉप झाला तेव्हा फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा झिरो येईल. स्टार्टिंगचे आपण 2 बाय एन झिरो काढली होती. म्हणजे 2 बाय एन झिरोला तर 1.5 हे 3 पाय रॅड पर सेकंड आली होती. आणि फायनल म्हणजे फॅन बंद झाल्यावर. म्हणजे चेंज जर काढायचं असेल तर आपल्याला अल्फा ओमेगा मायनस ओमेगा झिरो म्हणजे चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी आपण टाईम घ्यावा लागेल. म्हणून हा पहिला जो आहे अल्फा ओमेगा मायनस ओमेगा झिरो अपॉन टी आलेला आहे. पण आता एक जबरदस्त गोष्ट आहे की हा तर फॉर्म्युला कळून गेला. काय? चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी अपॉन टाईम ह्या पहिला सेक्शन काढला. पण हा सेकंड सेक्शन कसा आलेला आहे तो आपल्याला शोधावा लागणार आहे. तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. डायरेक्ट फॉर्म्युला किंमत टाकून एक्झाम्पल सॉल्व करून दिलं असतं पण तशाने तुम्हाला कळणार नाही. पहिला फॉर्म्युला चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी असा आहे. म्हणजे ही फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी आणि ही इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी हा फॉर्म्युला तर कळाला. पण हा पार्ट्स कसं काय आला आता डायरेक्ट? तर याच्यासाठी आपल्याला घ्यावं लागणार आहे कायनेमॅटिकल थर्ड इक्वेशन. आपण अगोदर लिनियर मोशनसाठी ते घेऊया. पण इथे आपण शिकतो आहे अँग्युलर मोशन. इथे व्ही फायनल व्हेलॉसिटी होती ती इथे ओमेगा येईल म्हणून ओमेगा स्क्वेअर येईल. इथे यू होती तर इथे आपण इथे ओमेगा स्क्वेअर घेतले. इथे 2 तसाच तसा एच्या ऐवजी ए लिनियर एक्सेलरेशन येते तिथे अल्फा येईल. एच्या ऐवजी थीटा येईल. म्हणजे आता आपण एक काम करूया. 2 थीटा असाचा असा ठेवू. हा ओमेगा झिरोला तिकडे पाठवूया. ओके, देन अल्फा ओमेगा ओमेगा झिरो अपॉन गायला 2 थीटा. गाईज म्हणजे हा सुद्धा अल्फा आहे आणि हा सुद्धा अल्फा आहे. म्हणून इथे फॉर्म्युला स्टार्टिंगला लिहिताना असा तयार केलेला आहे. सो फॉर्म्युलाला गावरं जाऊ नका. हे तुमच्या वहीमध्ये लिहावं लागणार नाही आहे. फक्त एक्सप्लेन करून देतो आहे. मी तुम्हाला PDF देणार आहे. ते PDFमध्ये जे असेल ते तुम्ही लिहायचं आहे. नाव प्लेस द व्हॅल्यूज ऑफ एव्हरीथिंग. आत्ता आपण जी व्हॅल्यू आहे ओमेगाची ती इथे लिहिली झिरो. ओमेगा झिरोची आली होती 3 पाय. ओके, बघू शकतात ओमेगाची होती झिरो, झिरोचा स्क्वेअर आणि इकडे 3 पायचा स्क्वेअर. आपण इंटरेस्टेड आहे टीमध्ये. आता अल्फा लिहिलेला नाही इथे,
कारण कोणत्याही दोन टर्म्स तुम्ही कम्पेअर करू शकता, अल्फाची गरज नाही आहे, या दोघी टर्म्सला आपण कम्पेअर केलेलं आहे. देन टू आणि थीटाची किंमत आपण काढली आहे 42π. तुम्ही बघू शकता ती मागे 42π आपण थीटाची किंमत काढलेली आहे. म्हणजे थीटा आपला 42π घेतलेला होता, 42π. ओमेगा 0 आपण 3π घेतला होता, सो 3π आलेला आहे. ओके, काहींना ते पण बघायला जीवावर येतं म्हणून त्यांना खास फॅसिलिटी दिली. आता आपल्याला टीमध्ये इंटरेस्टेड आहे, आपण आता एक काम करूया, सिम्प्लिफाय करू स्टेप. हे 3π आपण टी येईल इकडची, इकडची 0चा 0 होऊन जाईल आणि हा येणार आहे 9π. हा पण मायनस होता, याला पण तुम्ही लिहू शकता. स्क्वेअर घेण्यापेक्षा मी 3π × 3π करतो आहे आपण 84π. सिम्प्लिफाय पण आपण स्टेप बाय स्टेप करून घेतो. -3π - 3π कट झाला, शिल्लक राहिला 1/t. इकडे पण -3π कट आहे, 3π 84π. π विल गेट कॅन्सल, टी काढायचं आहे आपल्याला. रेसिप्रोकल घ्यावं लागेल, सो 3 × 2 = 6 रिमेनिंग इज व्हॉट 2, सो 28. सो गाईज, इन शॉर्ट वी कॅन से दॅट 1/t इज इक्वल टू 3/84, therefore t इज इक्वल टू 84/3, दॅट इज व्हॉट सेकंड. म्हणजे प्रॉब्लेम कळालं, 90 revolution per minute जो फॅन देतो आहे त्याला ऑफ केला असता तो 21 revolution जर का थांबत असेल तर त्याला पूर्णपणे थांबण्यासाठी 28 सेकंद लागतील. फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण हे जे प्रॉब्लेम आहे ते अतिशय स्लो प्रोसेसनी, नॅचरल प्रोसेसनी समजून घेतलं आहे, कुठेही काही केलेले नाही. फटाफट मी सोडवलं असतं, मलाच कळलं असतं ते. म्हणून आपण वेळ जरी घेतला ते आपण आरामात सॉल्व करून घेतलं आहे ते. चला मग आपण आता नेक्स्ट टॉपिक बघूया. आता नेक्स्ट टॉपिकमध्ये, नेक्स्ट टॉपिकचं जे काही हेडिंग आहे, डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनला जी गती असते ती गती कशामुळे असते, तर पहिलं कारण हे सेंट्रिपिटल फोर्समुळे असते. पण आता याला आपण डिटेल्समध्ये लर्न करूया. सपोज अर्थ, सन आहे, अर्थ हे रिव्हॉल्व होते, तर इथे कोण एनर्जी देत आहे की हे एवढी मोठी हेवी अर्थ रिव्हॉल्व होते? ना एक्सटर्नल फोर्स अप्लाय होताना दिसतं आहे, ना जनरेटर आहे, ना सोलर एनर्जीवर फिरते, मग कोण फिरवत आहे? तर हिला एक विशिष्ट प्रकाराचा फोर्स फिरवत असतो आणि त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स. मग ॲटममध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतं. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन्सवर सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स काम करतं. इथे सेंट्रिपिटल फोर्स कुठून येतं? तर अर्थ आणि सन यांच्यामध्ये असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे अर्थ आणि सनमध्ये असणारं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे सेंट्रिपिटल फोर्स पुरवत असतं. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रूपात सेंट्रिपिटल फोर्स असतं. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतं, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं रूपच सेंट्रिपिटल फोर्स आहे.
आता इथे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन आहे, इथे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसणार पण सेंट्रिपिटल फोर्स जरूर आहे. मागच्या वेळेस इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर ह्या दोघींमध्ये जे काही फोर्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स आहे, आणि हे इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स जे हे इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स जे ते सेंट्रिपिटल फोर्सचं काय करत असतं, काम करत असतं. जे फ्रेंड्स प्रत्येक सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स असतं. युनिव्हर्समध्ये कोणतं पण सर्क्युलर मोशन जर का असेल तर त्या सर्क्युलर मोशन्सला कारणीभूत हे सेंट्रिपिटल फोर्स आहे. जसं इथे ग्रॅव्हिटेशनल्स होतं तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक्स होतं, तर असं त्याचं स्वरूप बदलत असतं. सपोज कॉर्नर आपण पुढच्या ह्याचे टॉपिक घेणार आहे, त्याच्या अगोदरच थोडासा कन्सेप्ट इथे क्लिअर करून घेतो. कॉर्नरवर मूव्ह होणारं टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर यासाठी एवढा पार्ट जो आहे तोसुद्धा सर्क्युलर मोशनचा आपण चेक केलेला आहे. हे सुद्धा सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. गाडी टर्न होते कॉर्नरवर तेव्हा तर हा छोटासा पार्ट सर्क्युलर मोशनचा आहे. मग इथेसुद्धा सेंट्रिपिटल फोर्स असेल असं प्रश्नच नाही. तिथेसुद्धा सेंट्रिपिटल फोर्स आहे, पण तिथे सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतं हे फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स असणारच आहे. म्हणजे मग सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन काय ते आपण समजून घ्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, फोर्स म्हटला का फोर्सचा फॉर्म्युला एफ इज इक्वल टू एम ए येतो. परंतु तुम्ही एची व्हॅल्यू आपण मागच्या याच्यात पहिली व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे, एला रिप्लेस करा तुम्ही, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आहे. दुसरं व्हीला रिप्लेस करू शकता तुम्ही आर ओमेगा, तो येईल आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. इथे व्हीची किंमत तुम्ही आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर जर रिप्लेस केली तर आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर येईल, आर आर कट होऊन जाईल. म्हणजे एफ सेंट्रिपिटल फोर्सचे दोन फॉर्म्युले आले, एक आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, दुसरा आहे एम आर ओमेगा स्क्वेअर, आणि अजून एक तयार होईल तो म्हणजे इथेच तयार करू आपण व्ही स्क्वेअर, जो आहे व्ही असा दोन वेळेस लिहू, आणि व्ही अपॉन आर इज नथिंग बट व्ही अपॉन आर इथे तयार करून पहा ओमेगा येतो आहे. म्हणजे एम व्ही तसंच तसं आणि व्ही अपॉन आरची किंमत ओमेगा. फ्रेंड्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचे हे तीन तीन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. पण हे सेंट्रिपिटल फोर्स जे ते सेंट्रिपिटल ॲसिलरेशनमुळे आणि हे ए सी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर असतं. जे व्हेक्टर फॉर्ममध्ये जर का ह्या फोर्सला लिहायचं असेल तर एम तसाच तसा हा ओमेगा पुढे येईल आणि असा लिहिता येईल. हे व्हेक्टर फॉर्ममध्ये हे जे काही सेंट्रिपिटल फोर्स आहे त्याचा फॉर्म्युला असा येईल. म्हणजे बघा वन टू थ्री आणि फोर्थ हा तर व्हेक्टर फॉर्ममधला फॉर्म्युला आहे, हे सेंट्रिपिटल फोर्स आहे. तर सेंट्रिपिटल फोर्सचे अनेक एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील. इलेवनमध्ये पण झालेले मी तुमच्यासमोर तीन एक्झाम्पल सेंट्रिपिटल फोर्सचे दिलेले आणि सांगितले. जगामध्ये जेवढं पण फोर्स असेल ते सर्व सर्क्युलर मोशन असतील, ते सर्व सेंट्रिपिटल फोर्समुळे असतील. मग आपण आता सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन करूया. द फोर्स ॲक्टिंग ऑन अ परफॉर्मिंग द फोर्स ॲक्टिंग परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलॉन्ग द रेडियस ऑफ सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द व्हॉट सेंटर ऑफ द सर्कल अँड प्रोव्हाइडिंग द व्हॉट सेंट्रिपिटल ॲसेलरेशन अँड प्रोव्हाइडिंग द व्हॉट सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. ए सी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर आत्ता सांगितलं वेक्टर फॉर्ममधला इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. आणि एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला सांगितलं की सेंट्रिपिटल फोर्स हे वेक्टर फॉर्ममध्ये सेंट्रिपिटल फोर्स सी एफ पी हे वेक्टर फॉर्ममध्ये असं दाखवलं जातं. हिअर द बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हा कन्सेप्ट कितीतरी वेळेस आपण घेतलेला आहे. इनर्शियल म्हणजे स्थिर फ्रेम. आता ही हा जो पेपर आहे
हा बोर्ड आहे तर इनर्शिया लिहा. पण जर का मी याला मूव करतो आहे असा बोर्डला तर काय होईल, नॉन इनर्शियल होईल. पण मात्र मूव जर का युनिफॉर्म व्हेलॉसिटीने केला तर चेंज इन ॲसेलरेशन होणार नाही. तर युनिफॉर्म व्हेलॉसिटीनेसुद्धा मूव होत असेल तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतात. आणि असा असा जर मूव होत असेल तर त्याला नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतात. म्हणजे इथे निश्चित या सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपेटल फोर्स ॲक्ट होतं तर बॉडी ही इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असणार आहे. आता आपण सेंट्रिपिटल फोर्स जे त्याचा मॅग्नेट्यूडमध्ये फॉर्म्युला काय ते लिहिणार आहे. आपण या अगोदर त्याचा फॉर्म्युला जो आहे वेक्टर फॉर्ममध्ये असा लिहिला होता. तुम्हाला वाटलं तर अजून त्याच्यासमोर असा वेक्टर फॉर्म्स साहेब लिहून घ्या. आता मॅग्नेट्यूडमध्ये लिहायचा असेल तर ओबियसली तो असा येईल. आणि आपण इकडे एवढे फॉर्म्युले मॅग्नेट्यूडमध्ये अगोदरच तयार करून ठेवले होते. पहिला आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, रेडी. दुसरा आहे एम आर ओमेगा स्क्वेअर. तिसरा आहे एम व्ही ओमेगा, एम व्ही ओमेगा. फ्रेंड्स अशा प्रकारे सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स हे रियल फोर्स असतो. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन आपण काय बघितली, फोर्स ॲक्टिंग परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलॉंग द रेडियस ऑफ रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड प्रोव्हाइडिंग द व्हॉट, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन. आपण इथे लिहू शकतो डिटेलमध्ये फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलॉन्ग द रेडियस, म्हणजे कम्प्लीट त्याला मिनिंग प्राप्त होत आहे. अँड सो डेफिनेशन इज द फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलॉन्ग द रेडियस ऑफ सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल अँड प्रोव्हाइडिंग द व्हॉट, सेंट्रिपिटल ॲसेलरेशन इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. Centripetal force in vector form is given as this way. It is works in the what, inertial frame of reference. It is a real force and magnitude. Its formula is given as. आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण काही एक्झाम्पल्स समजून घेऊया. सपोज एक डिस्क आहे, ही डिस्क ह्या ॲक्सिसच्या स्वरूपामध्ये रिव्हॉल्व होते, हे फिरून राहिले असे. आता डिस्क ज्यावेळेस रेस्ट होती त्यावेळेस मी इथे एक कॉईन ठेवलं, एक कॉईन प्लेस केला. आता ही डिस्क जी ती रिव्हॉल्व व्हायला सुरुवात केली, रिव्हॉल्व होऊन राहिली. हळूहळू हे जर तिचा स्पीड वाढला तर हा कॉईन बाहेर फेकला जाईल. तुम्ही बघू शकता, तुमच्या रजिस्टरवर एक कॉईन घ्या, त्याला रजिस्टरला फिरवा, तो थ्रोन आवे होईल. मग एक गोष्ट होती, ज्यावेळेस स्पीड एकदम कमी होता त्यावेळेस ही बॉडी रोटेशनल मोशनमध्ये होती, पण हा कॉईन सर्क्युलर मोशनमध्ये होता. या कॉईलचं जर मोशन काढलं तर अशा प्रकारे येईल, सरकमफरन्सवर येईल, म्हणून तो सर्क्युलर मोशनमध्ये होता. ज्यावेळेस स्पीड वाढला त्यावेळेस असं कोणतं तरी फोर्स एक्झिस्ट झालं की त्याने कॉईनला थ्रो ऑफ केलं, थ्रोन ऑफ केलं, थ्रोन अवे केलं फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑर डिस्कपासून तो बाहेर फेकला गेला. मग हे जे फोर्स आहे ते दिसत नाही आहे, ते म्हणजे नॉट रियल आहे. दुसरी गोष्ट, ते जे फोर्स आहे ते दोन बॉडीच्या इंटरॅक्शनमुळे, टू बॉडी इंटरॅक्शन तिथे नाही आहे, नो टू बॉडी रिॲक्शन आहे.
म्हणजे ते नॉट रियल आहे, नॉट रियल आहे म्हणजे ते स्यूडो फोर्स आहे. मग हे जे फोर्स आहे जे रेडिएटच्या बाहेरच्या दिशेने वर्क करतं आहे, दॅट इज नोन ॲज व्हॉट? सेंट्रिफ्युगल फोर्स. एक फोर्स जे ते सर्क्युलर मोशन तयार करतं आहे त्याची दिशा आतल्या बाजूने आहे, ते सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि एक फोर्स आहे ते बाहेरच्या दिशेने काम करते, ते सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. हे दोघीच्या दोघी जोपर्यंत बॅलेन्स आहे तोपर्यंत सर्क्युलर मोशन सुरू राहील. आणि जर का सेंट्रिफ्युगल फोर्सची मॅग्नेट्यूड वाढली तर कॉईन काय होईल? बाहेर फेकला जाईल. म्हणजे इथे सेंट्रिफ्युगल फोर्स जसं अँग्युलर व्हेलॉसिटी वाढते तर सेंट्रिफ्युगल फोर्सचा पण फॉर्म्युला हाच आहे फ्रेंड्स. एम आर ओमेगा स्क्वेअर म्हणजे जशीशी त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी वाढते तशी तशी त्याची मॅग्नेट्यूड वाढते आणि तो त्या कॉईनला बाहेरच्या दिशेने घेऊन जाईल. म्हणजे दोन फोर्सेस आहे, सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिपिटल. आणि या दोघी फोर्सेसमुळे हे मोशन घडून येत आहे. म्हणजे जर तुम्ही ज्यावेळेस सर्क्युलर मोशन हॅपन होत आहे त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं, आता एक गोष्ट, सेंट्रिपिटल फोर्स आपण दाखवताना असं दाखवलं होतं जे ज्यावेळेस आपण व्हेक्टर फॉर्म घेतला होता त्यावेळेस त्याला आपण तुमचा जो फॉर्मेट आहे मायनस एम ओमेगा स्क्वेअर आर असा व्हेक्टर फॉर्मने सेंट्रिपिटल फोर्स दाखवलं होतं. तर सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याच्या अपोजिट आहे म्हणून ते प्लसने दाखवावं लागेल. म्हणजे इथे मायनस ते इथे प्लस, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. म्हणजेच सेंट्रिफ्युगल फोर्सला दाखवताना आपण हे बघा इथे दाखवलेलं होतं सेंट्रिपिटल फोर्स आपण दाखवलं तर या फॉर्मॅटमध्ये दाखवलं होतं, मात्र सेंट्रिफ्युगल फोर्स आपल्याला दाखवायचं आहे. फ्युगल हां सेंट्रिपिटल आहे, आता मात्र ह्याला असा दाखवावा लागेल प्लस. म्हणजे जोपर्यंत सर्क्युलर मोशन मेंटेन आहे तोपर्यंत हे दोघी बॅलेन्स आहे. म्हणजे यांचा रिझल्ट जर घेतला आपण, रिझल्ट जर घेतला एम हे सेंट्रिफ्युगल फोर्स आणि हे सेंट्रिपिटल फोर्स दोघींचा रिझल्ट काय येईल? झिरो. अँड फ्रेंड्स यालाच म्हणतात इक्वेशन ऑफ सर्क्युलर मोशन. या दोघींचा रिझल्ट जोपर्यंत झिरो आहे तोपर्यंत सर्क्युलर मोशन सुरू राहील. जर त्यांचा रिझल्ट झिरो आला नाही सर्क्युलर मोशन ब्रेक होऊन जाईल. मग फक्त कॉईन्सच उदाहरण आहे का? नाही, तुम्ही याला खूप ठिकाणी वापरू शकतात. हा प्रयोग करू नका मात्र. एका दोऱ्याला तुम्ही दगड बांधला आणि त्याला फिरवला, दगड जर सुटला तर तो बाहेरच्या दिशेने जाईल. ठीक आहे, दुसऱ्या याचे अनेक उपयोग पण करून घेतो आपण. तुम्ही जर का पाहिलं डेअरीमध्ये जर तुम्ही गेला असाल तर तिथे एक मशीन असतं, त्या मशीनमध्ये सुरुवातीला अशा ट्यूब्स लावलेल्या असतात आणि या ट्यूब्समध्ये मिल्क टाकलं जातं त्याचा फॅट बनवण्यासाठी आणि या मशीनला फिरवलं जातं. आता इलेक्ट्रिक मशीनने फिरवलं जातं, ते फिरवल्यानंतर ते जे काही ट्यूब्स आहे त्या अशा होऊन जातील जोरजोरात फिरवायला लागल्यानंतर. ओके, अशा फिरायला लागते आणि जो जड पदार्थ त्याच्यातला फॅट तो या साईडला येईल. ब्लड लॅबोरेटरीमध्ये पण वापरला तर सेंट्रीफ्यूज मशीन म्हणतात त्याला, जे जड पार्टिकल्स असतील ते फिरायला लागले. अगोदर टेस्ट ट्यूबची पोझिशन अशी होती आणि फिरायला लागल्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्समुळे ती अशी झाली. तुम्ही मेळ्यामध्ये गेले
जर तुम्ही मेळ्यामध्ये गेले तर तुमच्या लक्षात येईल सेम अगोदर तुम्ही अशा ठिकाणी बसतात आता आणि थोड्या वेळाने जेव्हा तो जो काही झोका आहे तो रोटेट व्हायला सुरुवात करेल तुमच्या अशी पोझिशन होऊन जाते डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला जे थ्रिल प्राप्त होतं ते सेंट्रिफ्युगल फोर्समुळे फील प्राप्त होतं सेंट्रिफ्युगल फोर्समुळे. कारण सेंट्रिपिटल फोर्स त्याला इकडे खेचतं आहे सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला इकडे खेचतं आहे त्याच्यामुळे तुम्हाला थ्रिल प्राप्त होतं आणि तुम्ही एन्जॉय करतात. परंतु जर का हे सेंट्रिफ्युगल फोर्सचे मॅग्नेट्यूड जास्ती झाली तर हा झोका बाहेर चालला जाऊ शकतो मग वेगळं थ्रिल प्राप्त होईल. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स हे प्रमाणामध्ये असणं जरुरीचं आहे. अजून एक गोष्ट जर आपण बघितली कॉर्नरचा रोड आहे आणि इथून गाडी जी आहे सर्क्युलर मोशनमध्ये येते आणि सर्क्युलर मोशनमध्ये येत असताना हा एवढा पोर्शन जो येतो सर्क्युलर हा पार्ट सर्क्युलर मोशनचा येतो आहे. जर गाडीचा वेग वाढवला तर ती बाहेरच्या दिशेने फेकली जाईल म्हणजे इथे सेंट्रिफ्युगल फोर्सची मॅग्नेट वाढवून जाईल. कारण सेंट्रिपिटल फोर्स जे आहे ते गाडीचं टायर आणि रस्ता यांच्यामध्ये असणाऱ्या फ्रिक्शनल फोर्सच्या स्वरूपामध्ये हे सेंट्रिफ्युगल फोर्सचे अनेक एक्झाम्पल्स. तुम्ही वॉशिंग मशीन बघितली असेल वॉशिंग मशीनमध्ये सेम आहे की ते आत एक रोटर असतं ते रोटर फिरत असतं आणि त्या कपड्यांमधले ड्रॉपलेट जे आहे ते ड्राय करत असताना इकडे फेकले जातं बाहेरच्या दिशेने कारण सर्क्युलर मोशन त्या ड्रॉपलेट्सला प्राप्त होतं आणि ते इथे ते पाणी शोषून घेईल असं ते वॉशिंग मशीन बनवलेलं असतं. म्हणजे तुम्ही सेंट्रिफ्युगल फोर्सचं वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा यूज बघितलेलं आहे. तर अनेक प्रकारे सेंट्रिफ्युगल फोर्सचं तुम्ही यूज बघू शकता. मग एवढं इंटरेस्टिंग जी गोष्ट आहे की जिच्यामध्ये आपण बघितलं आहे की हे सुद्धा सर्क्युलर मोशनचं इक्वेशन आहे. मग अशा सेंट्रिफ्युगल फोर्सचा स्टडी आपण करणार आहोत. मग सेंट्रिफ्युगल फोर्सचा स्टडी करत असताना एक महत्त्वाची गोष्ट आहे की सेंट्रिपिटल फोर्सला अभिकेंद्री बल म्हणतात तर सेंट्रिफ्युगल फोर्सला अपकेंद्री बल म्हणतात. मराठीतून कधीकधी हे शब्द थोडेसे लक्षात ठेवायला पण अवघड जातात आणि उच्चार करायला पण. शेवटी ती आपली भाषा आहे तिच्यात काही काही अर्थ असतो अभिकेंद्री केंद्राचं आकर्षण अपकेंद्री केंद्राचं आकर्षण नसणारा. मग डेफिनेशन काय सेंट्रिफ्युगल फोर्स आहे नॉट रिअल फोर्स आहे म्हणजे सी यू डी फोर्स आहे म्हणजे इमॅजिनरी फोर्स आहे म्हणून स्टार्टिंग करत असताना आपण केली अ सी यू डी फोर्स. ओबियसली इन व्हॉट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विच ॲक्ट्स अलॉंग रेडियस रेडियसवर ॲक्ट होतं आहे ते अँड अवे अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम द व्हॉट सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि इकडे जर पाहिलं सेंट्रिपिटल फोर्स हे टुवर्ड्स आहे टुवर्ड्स आहे या साईडला आहे आणि हे अवे फ्रॉम आहे या दोघींचा हा फरक आहे. म्हणून सेंट्रिफ्युगल फोर्सचे डेफिनेशन अ सीव्ड फोर्स इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विच ॲक्ट्स अलॉंग अ रेडियस अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज व्हॉट सेंट्रिफ्युगल फोर्स. फ्रेंड्स ही झाली डेफिनेशन. की मराठीतून बघितलं तर एखादी वस्तू जर का युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असेल आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असताना त्या वस्तूवर ॲक्ट होणारं जे काही फोर्स आहे ते सेंटरपासून बाहेरच्या दिशेला असेल बाहेरच्या दिशेला असेल त्या रेडियसवर असेल त्या फोर्सला अपकेंद्री बल असे म्हणतात. आता याची जी डेफिनेशन आपण बघितली सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स यांची मॅग्नेट्यूड सेम असते म्हणजे फॉर्म्युला जो काही होता सेंट्रिपिटल फोर्सचा आणि एचा दोघींचे सेम फॉर्म्युले येतील आणि म्हणून तिघी फॉर्म्युले सेम आहे. आपण मागच्या ह्याच्यामध्ये हा पहिला लिहिला होता दुसरा लिहिला होता आणि हा थर्ड लिहिला होता. आणि याला जर का तुम्हाला वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल
असं मागच्या सेंट्रीमीटर फोर्सच्या वेळेस आपण इथे मायनस साईन घेतलं होतं, इथे प्लस घ्यावं लागेल कारण दोघे एकमेकाच्या अपोजिट आहे. अर्थात हे कोणता फोर्स आहे? सेयुडू फोर्स आहे. आणि एक खास गोष्ट, मागच्या याच्यामध्ये जी फ्रेम ऑफ रेफरन्स होती तर इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स होती, ही नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. मी जेव्हा तो मागचा टॉपिक समजवला तुम्हाला हा बोर्ड झाला होताना दाखवला होता डायरेक्ट, हे नॉन इनर्शियल झालं, हे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तुम्हाला एक अजून एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल जर का बघायचं असेल तर ते इंटरेस्टिंग एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की आपण बसनी प्रवास करतो आहे, बस चालली, बसमध्ये तुम्ही बसला आहात. आता ही जी बस आहे असा कॉर्नर आला आणि या कॉर्नरवरून बस एकदम वळली तर जो पॅसेंजर असेल तो ह्या साईडला बाहेर फेकला जाईल. ह्या साईडला म्हणजे इन द सेन्स या बसमध्ये आउटवर्डला तो बस इकडे वळली का तिकडे वळला जाईल. आणि तिकडे जर कोणी बसला असेल त्याच्या अंगावर जाऊन तो पडून जाईल. त्याला माहीत पण नाही की बा कोणता फोर्स ॲक्ट झाला. म्हणून बसताना आपण बसमध्ये बसले तर कुठेतरी आधार घेऊन बसतो की जेणेकरून टर्निंगवर गाडी जरी वळली तर आपण कोणाच्या अंगावर जाऊन पडायला नको. म्हणून ती नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं जो घ्यायचं तेच मग, द चिल्ड्रन सिटिंग इन अ मेरी गो राऊंड, जो काही असेल मेरी गो राऊंड जे पाहणा जो अशा त्याच्या पोझिशन असतात, सर्वच जण या पोझिशनने फिरतात. मेरी गो राऊंड एक्सपिरियन्स एन आउटवर्ड पूल, बाहेरच्या दिशेने आउटवर्ड पूल वरती खेचले जातात. मी तुम्हाला ते एक्झाम्पल दिलं होतं, हे इच्छाच सांगितलं होतं की ते बाहेरच्या दिशेने आउटवर्ड पुलने खेचले जातात, आउटवर्ड पुलने. ॲज अ मेरी गो राऊंड रोटेट्स अबाउट द व्हर्टिकल ॲक्सिस, दिस इज ड्यू टू द व्हॉट? सेंट्रिफ्युगल फोर्स. आपण बघितलं ते एक्सप्लेन करून बघितलं होतं. ॲक्टिंग ऑन द चिल्ड्रन ऑन रिचिंग द युनिफॉर्म स्पीड इन द फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ मेरी गो राऊंड, दिस सेंट्रिफ्युगल फोर्स एक्झॅक्टली बॅलेन्स द रिझल्ट ऑफ रिअल फोर्स दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स. मी या एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं तेव्हा समजून सांगितलं होतं की बाबा रे तुम्ही एन्जॉय करताय थ्रिल सेंट्रिफ्युगल फोर्समुळे आणि तुम्ही सेफली कुठपर्यंत मूव होत आहे, जोपर्यंत सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स दोघींची मॅग्नेट्यूड कशी असेल सेम असेल. ऑन रिचिंग द युनिफॉर्म स्पीड इन द फ्रेम ऑफ रेफरन्स मेरी गो राऊंड इज सेंट्रिफ्युगल फोर्स, हे सेयुडू फोर्स एक्झॅक्टली इक्वल टू रिअल फोर्स एवढा असेल. रिअल फोर्स एवढा असेल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स एवढा असेल. देअर फॉर रिझल्टन फोर्स इन दॅट फ्रेम इज व्हॉट? झिरो. मी तुम्हाला इथे सांगितलं होतं झिरो फोर्स येत आहे. आणि म्हणून इक्वेशन ऑफ सर्क्युलर मोशन जर लिहायचं असेल तर रिझल्टन फोर्स आणि हे मायनस एम व्ही स्क्वेअर मायनस एम ओमेगा स्क्वेअर हा हा प्लस मायनस होता तिकडे गेल्यावर काय आला प्लस आणि जे रिझल्टन फोर्स आहे रिअल फोर्स या दोघांची मॅग्नेट्यूड आहे तुम्ही अशी लिहू शकता जी मी लिहिताना या स्वरूपामध्ये ते वाढलेली होती कारण हे जे रिअल फोर्स आहे ते हे अशा स्वरूपात लिहिलं जाईल रिअल फोर्स. आर यू गेटिंग गाईज? कारण एक इमॅजिनरी आहे आणि एक रिअल फोर्स आहे, दोघे एकमेकावर ॲक्ट झाले. झिरो जर का आलं तरच ते काय असेल सर्क्युलर मोशन मेंटेन होईल. फ्रेंड्स अशा प्रकारे आज आपण सेंट्रिपिटल फोर्स बघितलं, सेंट्रिफ्युगल फोर्स बघितलं, ओके एक एक्झाम्पल आपण काय केलं सॉल्व करून घेतलं. इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं, एक्झाम्पल आपण आज सॉल्व करून घेतलं. तुम्ही रिपीट रिपीट बघू शकतात. नॉन युनिफॉर्म सर नंतर आपण सेंट्रिपिटल फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स हे दोघी या चॅप्टरमधले
महत्त्वाचे सेंट्रिपिटल फोर्सला जर आपण हिरो म्हटलं ज्याच्यामुळे सर्क्युलर मोशन असतं तर सेंट्रिफ्युगल फोर्सला आपल्याला विलन म्हणावं लागेल. पण तो पण जरुरीचा आहे, हिरो पण आहे त्याला आणि विलन पण आहे. कारण हा सर्क्युलर मोशन ब्रेक करतो जर काहीचे मॅग्नेट्यूड वाढले तर, आणि जोपर्यंत बॅलन्स आहे तोपर्यंत सर्क्युलर मोशन चालतं. म्हणजे हा हिरो तर हा विलन, ते पण बघितलं. प्रत्येकाची आपण एक्झाम्पल पण डिस्कस केले. नंतर सर्क्युलर मोशनचं खास नवीन सिलेबसमध्ये त्यांनी जो पॉईंट दिला तो हा एक्स्ट्राचा दिलेला आहे, मागच्या वेळेस नव्हता. सर्क्युलर मोशनचं इक्वेशन अशा प्रकारे येतं आहे. बाकी तर फॉर्म बाकीचे जुने होते, ठीक आहे, बाकी काही विशेष नाही. सर्क्युलर मोशनचं इक्वेशन हे सर्वात महत्त्वाचं आहे, इक्वेशन फॉर सर्क्युलर मोशन. ओके फ्रेंड्स, इथे आपण थांबूया. नंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासाठी एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आणणार आहे की सर्क्युलर मोशनची ॲप्लिकेशन काय, याच्या सर्व्यांची ॲप्लिकेशन काय, आणि त्या ॲप्लिकेशन्सवर मी तुम्हाला डिस्कशन देणार आहे पुढच्या याच्यात आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर मग चला, नेक्स्ट पिरियडसाठी तुम्ही तयार राहा. मला खात्री आहे तुम्हाला एक समजला असेल. मी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला डिस्कशन करून दिलेलं आहे. नोट्स PDFच्या स्वरूपात येणार आहे, ते लिहायचं आहे रेग्युलरली. ओके, इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.